आज मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव ठाकरे साहेब यांना पत्र लिहिलेले आहे. सर्वप्रथम तर त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो व उदंड आयुष्य लागो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. मराठी माणसांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मराठी अस्मितेसाठी लढाई केली, परंतु तोच मराठी माणूस आज मुंबईतून हद्दपार झालेला दिसून येतो व लोकलमध्ये धक्के खात ये जा करताना दिसून येतो. याच मराठी अस्मितेचा फायदा घेत शिवसेनेने गेली 25 वर्ष बृहन्मुंबई महानगरपालिकेवरती राज्य केलं, परंतु त्यांना त्याच मराठी अस्मितेचा विसर पडलेला दिसून येतो. हुतात्मा स्मारक जे हुतात्मा चौक जो उभारण्यात आलेला आहे तो संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये शहीद झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ हा उभारण्यात आलेला आहे. आणि या हुतात्मा चौकाला हुतात्मा चौक न म्हणता त्याचं नामकरण हुतात्मा स्मारक असे करण्यात यावे अशा प्रकारचा प्रस्ताव महानगरपालिकेमध्ये 2017 साली पारित करण्यात आला व महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात आला होता. तब्बल 4.5 वर्ष होऊनही हा प्रस्ताव धूळ खात पडलेला आहे व त्यामध्ये कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही. यावरूनच शिवसेनेचे मराठी माणसावरती आणि मराठी अस्मितेवरचे प्रेम किती पोकळ आहे हे दिसून येते. ज्या तत्परतेने काळ्या यादीमध्ये टाकलेल्या कंत्राटदारांना त्या काळ्या यादीतून बाहेर काढून पुन्हा एकदा मुंबईकरांचे पैसे लुटण्यासाठी मोकाट रान देण्यात आले, तीच तत्परता हुतात्मा स्मारकाच्या नामकरणासाठी का दाखवण्यात आली नाही असा आमचा सवाल आहे. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, आपुल्या घरीच हाल सोसते मराठी, आपुल्या घरीच हाल सोसते मराठी. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.